भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि या विदर्भाच्या तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थिनींमध्ये जो उत्साह आहे, जी बुद्धिमत्ता आहे, जी ऊर्जा आहे, मी विश्वासाने भविष्यवाणी व्यक्त करतो की या देशात महाराष्ट्र क्रमांक एक असेल। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण या महाराष्ट्रामध्ये विदर्भाचं, तुमचं, माझं योगदान हे सुद्धा सोनेरी अक्षराने लिहिलं जाईल। खरं तर आत्ता मी तुमचा कार्यक्रम बघत होतो, तुमची कल्पकता, तुमचा विचार, जिसे हम हिंदी में सोच कहते हैं, मैं विश्वास से ये कह सकता हूं कि या कार्यक्रमाचा आयोजन 100% यशस्वी झालं। या कार्यक्रमाचे आयोजक श्री रामपाल जी, सोहम बुटगे, श्री इंगोले सर, किरणताई बुटगे, व विशेष करून सोहम बुटगे यांच्या टीमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे, इतकं सुंदर आयोजन या निमित्ताने त्यांनी केलं। खरं तर मी वाढदिवसाच्या दिवशी कधीच गावात राहत नाही, 1998 पासून मी कुठेतरी मंदिरात राहतो। याही वर्षी मी काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये होतो। या ठिकाणी परिसंवादात उपस्थित राहायचं एवढंच सांगितलं, पण इथं आल्यानंतर मी सांस्कृतिक कार्यमंत्री आहे, फिल्म सिटी ही माझ्या अंतर्गत येते। फिल्म सिटीच्या बरोबरीचा स्टेज निर्माण करून मला आपण सदिच्छा दिल्या, शुभकामना दिल्या, मी तुमच्या सर्वांचा आयुष्यभर आभारी राहील, हे तुमच्या प्रेमाचं माझ्यावर असणारं कर्ज आहे। विविध विषयावर तुम्ही परिसंवाद करत आहात, विचाराची मांडणी करतात, आणि खरंय की 84 लाख योनीमध्ये ही क्षमता फक्त आणि फक्त मनुष्याला दिली आहे। समान नागरी कायद्यावर तुम्ही विचार मांडगा, असाच विचार संसद सभेमध्ये, संवैधानिक सभेमध्ये अनेकदा या विचारावर चर्चा झाली। सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेकदा निर्णय दिले की या देशामधली जी विविधता आहे, धर्म कोणताही असेल, जात कोणतीही असेल, रंग कोणताही असेल, वंश कोणताही असेल, वय काहीही असेल, शिक्षण काही असेल, तरी सुद्धा हृदयामध्ये फक्त आणि फक्त संविधानाची भाव आणि भावना असावी, हे अनेकदा चर्चेतून आलं आहे। आणि आपण समान नागरी कायद्याच्या माध्यमातूनही चर्चा केली। मला विश्वास आहे की 21व्या शतकामध्ये भारत हा जगातला विश्वगौरव व्हावा हा जो संकल्प आहे, 2047 15 ऑगस्ट असा तिरंगा या भारताच्या आकाशात फडकेल की जगात, प्रत्येक जगातील कोणत्याही देशातल्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने तिथं उभं राहून या भारत मातेच्या ध्वजाला सलाम केला पाहिजे, ही प्रगती आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करायची आहे। विश्वगौरव मोदीजींनी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही बंधक म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्वात मोठा भाग, सर्वात मोठ क्षेत्र हे भारत झालं पाहिजे। पण ही खरंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मध्ये जसे काही फायदे आहेत तसे काही धोकेही आहे। तुम्ही विद्यार्थी आहात, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी खूप पुढे गेली तर प्रत्येक मुलगा समोरच्या मोराच्या मनात काय विचार चालू आहे हे जर 1 मिनिटात समजायला लागले
तो मग मात्र तुम्हाला राखी बांधून घ्यावीच लागेल, कारण तुमच्या मनाचा विचार हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुढे जाईल. गमतीचा भाग सोडा, पण यावर अनेक तर्क वितर्क वादविवाद आजही सुरू आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही आपल्याला सहजता, सरलता, सुलभता समाजामध्ये निर्माण करेल की माणसाला माणसापासून दूर करेल. हम साथ साथ है या भावनेनी समाज पुढे जाईल की हम आपके है कोण हा भाव घेऊन मॅन इज ए सोशल ॲनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश ॲनिमल असा प्रवास होईल, हा आमचा तुमचा सर्वांचा चिंतनाचा विषय आहे. आपण सर्वांनी पर्यावरणावर विचार मांडला. या ठिकाणी विविध विषयावर विचार मांडत असताना आपल्या सर्वांची बुद्धिमत्ता ही निश्चितच कौतुकास्पद आहे, पण याचा उपयोग समाजाला कसा करता येईल? ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी केला तर तो रावण होतो, आणि ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी केला तो प्रभू राम होतो. आपल्याला हे ठरवायचं आहे की या ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी करायचा, की या ज्ञानातून समाज हितासाठी मी माझं योगदान देऊ शकेल हा भाव यामध्ये निर्माण करायचा. सफल लोग कोई अलग काम नहीं करते, वो बस अलग तरीके से काम करते है, हा भाव मात्र आमच्या प्रत्येकाच्या चिंतनामध्ये असला पाहिजे. मग विश्वास आहे आपण सर्वजण सकाळपासून इथं आला आहात, अतिशय उत्तम नीट नेटका कार्यक्रम इथं आयोजित केला, पण हेही खरं आहे की मेंदूचा मार्ग पोटातून जातो. पोटाची भूक असेल तर मेंदूमध्ये असणारं ज्ञान मात्र शिरत नाही. आत्ताच मी रामपालजींना सांगत होतो की तुमचा जो आत्ता सेमीफायनल झाला, फायनल राऊंड जर जेवण्यानंतर करता आला तर बघून घ्या, अन्यथा भोजनासाठी विद्यार्थी इथं थांबले आहे हे काही योग्य होणार नाही, हे मी आत्ताच सांगितलं आहे. पण आज सोहम बुटगे व त्यांच्या टीमचं कौतुक करत असताना रामपालजी जो बहुत अच्छा काम करते है उनको सबसे बड़ी सजा होती है कि उनको आगे भी ऐसा ही अच्छा काम निरंतर करना होता है. आज आपने विदर्भ का एक सुंदर अभिनव कार्यक्रम का आयोजन किया, मगर रुकना नहीं है, थकना नहीं है, काम को बंद नहीं करना है, आगे जाना है. हर चुनौती में एक बड़ा अवसर होता है, हर कार्यक्रम में एक अच्छी शिक्षा होती है. आज सर्व विद्यार्थ्यांना मी सदिच्छा देतो आहे, आणि या सदिच्छा देताना फक्त एवढंच सांगतो, एका शायरनी म्हटलंय की दुनिया को बदलने वाले को आप ढूंढ रहे हो तो ढूंढो मत, एक बार आईने में अपने आप को देख लो, दुनिया को बदलने वाला मिल जाएगा. दुनिया कोई और नहीं बदलता, कोई सरकारें आएगी जाएगी दुनिया नहीं बदलेगी. दुनिया तो तब बदलेगी जब अच्छी बातों के साथ हम खड़े रहेंगे. इसलिए किसी शायर ने अंतिम पंक्तियां पढ़ते हुए मी माझ्या मनोगताला विराम देईल की एका शायरने खूप चांगलं सांगितलं की हौसले जिनके अकेले चलने के होते हैं एक दिन उनके पीछे ही काफिले होते हैं, एक दिन उनके पीछे ही काफिले होते हैं. खूब खूब धन्यवाद.